अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून दिनांक 1 जून पासून 3 दिवसीय शिवराज्याभिषेक व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात आले आहे। या व्याख्यानमाला शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी 5:30 वाजता होणार असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून दिनांक 1 जून पासून 3 दिवसीय शिवराज्याभिषेक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे। दिनांक 3 जून रोजी निवृत्त IFS अधिकारी DR परिहार हे सनदी अधिकाऱ्यांच्या नजरेतून राजर्षी शाहू महाराज या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे। पत्रकार परिषदेला शशिकांत पाटील, शैलजा भोसले, चंद्रकांत चव्हाण, शंकरराव शेळके, प्रकाश पाटील, अवधूत पाटील आदी उपस्थित होते। या बातमीचे सहप्रायोजक आहेत ओमकार होंडा सर्व्हिसेस, कोल्हापूर जिल्हा, टू व्हीलर मेकॅनिक एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।